गोव्यापासून ठाणे पालघर परिसरात चोऱ्या करणाऱ्या सराईत असलेल्या 5 जणांच्या टोळीला वाली पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक करण्यात यश मिळवले आहे. कल्पेश शिंदे, विशाल मंडल, वारिस खान, मुख्तार खान व रॉनी फर्नांडिस अशी या आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी गेल्या काही दिवसांपासून वसई परिसरात चोरीचा सपाटा लावला होता. अखेर तांत्रिक बाबींच्या मदतीने पोलिसांनी यातील एका आरोपीपर्यंत पोहोचवण्यात यश मिळवलं आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. अटक असलेल्या रॉनी फर्नांडिस हा आरोपी मूळ गोव्यातील सराईत चोरटा असून त्यावर आतापर्यंत 30 हून अधिक चोरीचे गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिसांनी या आरोपीकडून ठाणे पालघर व वसई परिसरातील 16 गुन्ह्यांची उकल करत सोन्या चांदीचे दागिने असा 1,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबतची माहिती मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाकडून 21 मार्च रोजी प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आलेली आहे. आपल्याकडे गेले वॉली पोलीस यादीमध्ये गेले 1-1.5 महिन्यापासून दिवसा घरफोड्या जास्त प्रमाणात वाढल्या होत्या. एकाच 1-2 दिवसांमध्ये साधारणपणे 8 ते 10 घरफोड्या कंटिन्यू झाल्या होत्या. त्यामध्ये 3 लाख झाल्या आणि बाकीच्या त्यामध्ये मर झाल्या होत्या. तर याच्यामध्ये आपण सीसीटीव्ही फुटेज वगैरे चेक केलं तर सीसीटीव्ही फुटेजमध्ये असं आढळलं की रॉनी जोसेफ फंडेज या एक कुख्यात आरोपी 1999 पासून त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत. तो मूळचा गोव्याचा राहणारा आहे आणि त्यांनी वापीपर्यंत म्हणजे गोवा, सिंधुदुर्ग, ठाणे झालं, आपलं पालघर जिल्हा झाला, असा ह्या 5-6 जिल्ह्यामध्ये साधारण त्यांनी 1999 म्हणजे साधारण गेले 23 वर्षापासून कंटिन्यू तो दिवसा घरफोडीच करतो. तर तो आरोपी आपल्याला सीसीटीव्ही फुटेजमध्ये ट्रेस झाला होता. मग आपला संशय होता त्या आधारे आपण जर त्याच्याबद्दल आपण जुने नंबर काढले त्याचे नंबरकारी कोण होते तर त्यामध्ये कुणाल ठणके नावाचा एक आरोपी आहे. या 2 आरोपींनी सदरचा अपराध केला होता. तर आपण त्याच्या मागवर असताना आपल्याला समजलं की रॉनीला देसर या ठिकाणी तो येणार होता. आपण त्या आधारे आपण फिलिंग लावली आणि रॉनी जोसेफ फर्नांडिस याला आपण ताब्यात घेतली. रॉनी जोसेफ फर्नांडिस आपण ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे आपण पिसा दरम्यान चौकशी केली असता त्याने आपल्याकडे चेक केलेल्या दिवसा घरफोड्या ज्या 3 होत्या गेल्या 1.5 महिन्यामध्ये त्या आपण ह्यामध्ये उघड आणलेल्या आणि त्यामध्ये गेलेला सर्व माल आपण या ठिकाणी रिकव्हर केलेला आहे. तर त्याच दरम्यान आपल्या वाली पोलिसच्या हद्दीमधील आपण एक कल्पेश शिंदे, विशाल मंडल आणि वारिस खान हे एक यांची एक गँग आहे छोटीशी. या गँगला देखील आपण त्याच दिवशी आपण अटक केल्यानंतर आपण त्यांच्याकडे चौकशी केल्यामध्ये त्यामध्ये आपल्याला असं आढळलं की त्यांनी आपल्या हातीतील 13 गुन्हे केलेले. ज्याच्यामध्ये 2 बाईक चोरीचे गुन्हे आणि इतर सोन्या चांदीचे असे टोटल 13 गुन्हे त्यांनी आपल्या हातीमध्ये केलेले. टोटल म्हणजे रॉनीचे आणि हे कल्पेश मंडळ, कल्पेश शिंदे, विशाल मंडळ यांचे 19 असे 16 गुन्हे या ठिकाणी ओपन केले. त्याच्यामध्ये 3,91,000 रुपयाचा किमतीचा मुद्देमाल म्हणजे सोनं असेल, चांदी असेल, गुन्ह्यातले बाईक्स असेल हे आपण या ठिकाणी हस्तगत केलेले आहेत. तपास चालू आहे आणि त्या आजूबाजूच्या आपल्या कस्टडीमध्ये आहेत.